आज करायचं आहे थोडं मासे, थोडं अजून फाउंटिंग वगैरे लावायचं आहे. आज इथे पेरू पण पडला, इथे पेरूच्या झाडावरून पॉन्डमध्ये मासे वरती येतात. भरपूर मोठे मासे खातात. बेडूक पण आहे इथे मोठा मासा. बेडूक आहे इथे. मासे भरपूर मोठे झालेत. पेरू पडला इथे. आज इथे हे लावायचं आहे. एक नॅचरल लुक द्यायचा आहे इथे फाउंटन सारखं. आणि थोडं यांची कटिंग वगैरे कालच केलेली आपण, तर आज याला थोडं क्लीन करायचं आहे. माशा नाही, पेरू वगैरे सर्व बाहेर काढायचं आहे. हे सर्व करून चला मग जाऊ आपण माशांच्या पक्ष्यांचे अंडे बघायला. तिथे काल आपण बघितले ते अंडे होते, पिल्ले काढलेत का नाही त्याने ते बघूया. कामं भरपूर आहेत गावाकडची. झाडं वगैरे पडलीत. उपसवास पिल्ली फोडली असेल. या झाडावर त्याचं घरटं आहे. हे मुलबीरचं झाड आहे. या झाडावर घरटं आहे ह्याचं. एवढा एक्सायटिंग आहे. पिल्ली झाली असेल तर नॅचरली बघायला. आज सेकंड डे आहे. आवाज नाही पिल्ल्यांचं. मला वाटतं अंडी अजून फोडलीच नाही त्याने. बघूया. नाही, अंडी तशीच आहेत, फोडलीच नाही त्याने. अंडी तशीच आहेत, फोडलीच नाही त्याने. बघूया कधी फोडतात. आता दुसरा दिवस झाले पण त्याने कधी अंडी टाकलेत काय माहिती पक्षाने. पण मला बघून दोनच दिवस झालेत. म्हणजे मंगळवार आणि आज बुधवार आहे. बघूया कधी फोडते, वाट बघत बसूया. तो हा पक्षी आहे. तो दिसणार नाही तुम्हाला एवढं. मी ट्राय करत दाखवायला तुम्हाला कुठल्या पक्षीचे अंडे आहेत ते. मला समोरच पक्षी आहे उडाला तिथे गेलं. ओके 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 ओके. गेलं उडालं त्या पक्षाचे अंडे आहे. आपण पळालं ते. आणि भरपूर कामं आहेत. हे करायचं आहे, हे आंब्याचं आहे. सर्व गवत काढायचं आहे. तिथे कलम लावायचं आहे त्या साईडला. ते मी तुम्हाला अपडेट देईनच. तिथे कलम लावायचं आहे. तिथे हे साफसफाई करायची आहे पूर्ण. इथे तिथे हात नाही लावणार कारण त्या पक्षाने अंडी घातली. तिथे साफसफाई करणार आई तसंच ठेवीन. जोपर्यंत पिल्ले मोठे होत नाही त्यांचे ते तसंच ठेवीन. आणि परत तिथे कलम लावायचं आहे नवीन आणून. हे तर आमचे कलमी आंबे आहेत, 1, 2, 3, 4. आणि इकडे पण आहेत मोठे कलम. पण इथे नव्याने आहेत. त्यांचं अपडेट देईन तुम्हाला, कसं लावलं, कोणतं खत यूज केलं आहे हे अपडेट करायला. भरपूर झाडं लावलीत पूर्ण. भरपूर महिन्याने गावाला ते हे अशी सर्व गाव आमच्या गार्डन केलेलं मी. त्याचे पूर्ण हे वाढलं आहे. लिंबूचं झाड आहे, त्याला पण कीड वगैरे लागले. त्याला पण फवारणी करायची आहे. भरपूर अपडेट आहे तिथे. परत हे सर्व साफसफाई करून इथे गार्डन बनवायचं आहे. इथे या साईडला हे तुम्हाला अपडेट देईन कसं करणार आहे मी. ते हे सीताफळ झाड आहे, तोडलेलं गेल्या वर्षी. ते मस्त फुललेलं आता ठेवणार आहे, तोडणार नाही वेळेला. हे आव्हाकाडोचं झाड आहे मोठं. ह्याला कोणती फवारणी करायचं काय करा. आपल्या महाराष्ट्रामध्ये आमच्या रायगडमध्ये तरी आव्हाकाडो झाडं होत नाही काय असा आहे प्रकार. ते कसं काय करायचं त्याला बघूया व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवूनच तुम्हाला. तर भरपूर करायचं आहे सकाळ सकाळ काम. आणि थोडं बाहेर पण फिरायचं आहे, जसं मच्छी समुद्रावर मच्छी पकडायला, डॅमवर जायचं आहे. हे सर्व तुम्हाला दाखवणार माझ्या गावाकडचं कसं काय ते काय काय करणार आहे दिवसाभरच्या घडामोडी. तर राहा अपडेट माझ्यासोबत.